good morning students. today we will start our second chapter in 11 syllabus, systematics of living organism. what is the title of that chapter? systematics of living organism. This chapter la NCERT biological classification. so let's start the chapter. the first point, ha chapter science branch. टेक्सॉनॉमीमधलं आहे टेक्सॉनॉमी मीन्स द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द कलेक्शन आयडेंटिफिकेशन नॉमिन क्लेचर डिस्क्रिप्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम सिस्टमॅटिक्स ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर सिस्टमॅटिक हे शब्द आपल्याकरता खूप फॅमिलीअर आहे व्यवस्थितपणे अरेंज करणं मग ती बुक्स असतात एव एनीथिंग When we arrange in proper way, that is called systematic. So, what is here uh, system uh, arrange? Uh, what is arranged uh, here in systematic matter manner? The living organisms are arranged in systematically. The steps are collection, identification, nomenclature, description, and classification. Systematic. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सिस्टमॅटिक स्टडी कशी करायची आहे फर्स्ट कलेक्शन केलं गेलं कलेक्शन आणि आयडेंटिफिकेशन हे दोन्ही पण पॉईंट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे बॉटेनिकल गार्डन झुलॉजिकल पार्क्स दॅन आयडेंटिफिकेशन करता हर्बेरियम म्युझियम विच आर ऑल्सो नोन ॲज टॅक्सनॉमिकल एड्स आपण पाचच्या चॅप्टरला हे डिस्कस केलेलं होतं ह्या चॅप्टरला आज आपण स्टार्ट करतो आहे विथ दिस पॉईंट नॉमिनक्लेचर नॉमिनक्लेचर काय अर्थ आहे नॉमिनक्लेचरचा तर नॉमिनक्लेचर जसं नावच सांगायला लागलं आहे किंवा तो शब्दच त्याला डिफाईन करायला लागला आहे द आर्ट ऑफ नेमिंग अँड ऑर्गॅनिजम काय करायचं आहे तर नावं द्यायचे कोणाला नावं द्यायचे आहेत तर लिव्हिंग ऑर्गॅनिजम्सला नेम प्रोवाईड करणं जसं आपल्या सगळ्यांना एक पर्टिक्युलर नेम आहे आणि ते नाव आपली आयडेंटिटी आहे तसंच प्रत्येक लिव्हिंग ऑर्गेनिझमला नावं दिले जातात हे नावं देण्याचं काय एम आहे तर इट हेल्प्स इन कम्युनिकेशन अँड इट हेल्प्स इन रि इट प्रोवाइड्स रिलेशनशिप स रिलेशनशिप आणि कम्युनिकेशनमध्ये हे नॉमिनिक्लेचरचे सिस्टम हेल्प करते आहे नॉमिन क्लेचरचे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये दोन सिस्टम्स स्टडी करायचे आहेत फर्स्ट इज वर्नेक्युलर नेम सिस्टम अँड सेकंड इज सायंटिफिक नेम सिस्टम फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द वर्नेक्युलर नेम सिस्टम वर्नेक्युलर नेम सिस्टम हे काय आहे तर वर्नेक्युलर नेम सिस्टम ह्याचे डेफिनेशन आहे नेम्स विच आर गिवन टू अँड ऑर्गॅनिझम इन अ पर्टिक्युलर रिजन अँड लँग्वेज एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्या पर्टिक्युलर एरियामधल्या राहणाऱ्या लोकांनी आपल्या तिथल्या भाषेमध्ये दिलेलं नाव हे म्हणलं जाणार वर्नेक्युलर नेम्स एक्झाम्पल कसं तर एक एक्झाम्पल इथं आपण मेन्शन केलेलं आहे इंग्लिशमध्ये ज्याला स्वीट पोटॅटो असं म्हणलं जातं आहे त्यालाच हिंदीमध्ये शक्करकंद म्हणलं गेलं आहे बेंगोलीमध्ये त्याचं नाव आहे मीठा आलू आणि मराठीमध्ये त्याचं नाव आहे रताळो सो so, दिस इज an अन एक्झाम्पल अनदर इंटरेस्टिंग एक्झाम्पल ज्याला आपण मराठीमध्ये शेवगा म्हणतो आहे त्याला हिंदीमध्ये मुनगा म्हणलं जातं आहे इंग्लिशमध्ये त्याला स्टिक्स म्हणलं जात आहे बेंगॉलीमध्ये त्याला डाटा म्हणलं जात आहे म्हणजे प्रत्येक भाषा काय करते आहे तर एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकच प्लांट किंवा एकच ॲनिमल ह्याच्याकरता वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये दे, नावं देते ह्या नेमिंग सिस्टमला वर्नेक्युलर नेम्स म्हणलं जात आहे वर्नेक्युलर नेम्स मग काय नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ह्या वर्नेक्युलर नेम सिस्टमचे तर वर्नेक्युलर नेम्स आर क्रिएटिंग कन्फ्युजन वर्नेक्युलर नेम्स आर क्रिएटिंग कन्फ्युजन कारण वर्नेक्युलर नेम्स हे सगळीकड ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्या भाषेचे जाणकार सगळीकड नसतात मग ते नावं कन्फ्यूज करतात तीज नेम्स डज नॉट प्रोव्हाइड एनी इन्फॉर्मेशन अबाउट दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दलची कुठल्याही प्रकारे माहिती मिळत नाही काय पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे तर पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्या जागेवर राहणारे पर्टिक्युलर त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांकरता ही नावं इझी आहेत फॅमिलियर आहेत त्यांच्या ओळखीचे आहेत आणि शॉर्ट आहेत सो दीज आर द नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह पॉईंट्स ऑफ वर्निक्युलर नेम वॉट इज वर्नेक्युलर नेम द नेम विच आर गिवन टू an organism in a particular region and language this is called vernacular name the second nomen nomenclature system is scientific names scientific names okay what is scientific name scientific names are those names of any organism which are based on some criterias हे नावं तयार करण्याकरता काही बेस आहे काही कुठल्या ठरलेल्या रूल्सप्रमाणे तयार केलेले नावं ह्यांना म्हटलं जात आहे सायंटिफिक नेम्स सायंटिफिक नेम्स फर्स्ट गिवन बाय कार्ल लिनियस कार्ल लिनियस ह्या सायंटिस्टनी ही क्लेचर सिस्टम दिलेली आहे ह्या नॉमेनिक्लेचर सिस्टमला दुसरं एक नाव आणखी आहे बाय नॉमियल नॉमेनिक्लेचर सिस्टम नॉमिन क्लेचर सिस्टमचं दुसरं नाव काय तर बायनॉमियल नॉमिन क्लेचर सिस्टम ह्या नॉमिन क्लेचर सिस्टमचे काही रूल्स ने दिलेले होते आणि ते रूल्स त्यांनी त्यांच्या बुक स्पिसिस प्लान्टॅरमधे मेन्शन केलेले आहेत ते नियम काय आहेत ते रूल्स काय आहेत फस्ट फर्स्ट रूल दिज नेम्स हॅविंग टू वर्ड्स इन लॅटिन भाषा लॅटिन भाषेमध्ये ह्या नावांचे दोन शब्द आहेत ह्या नावा प्रत्येक लिव्हिंग ऑरगॅनिझमच्या नावाला दोन पार्ट असतात दोन शब्द वापरले जातात पहिला शब्द ला रिप्रेझेंट करतो आहे आणि दुसरा शब्द स्पिसिजला रिप्रेझेंट करतो आहे दोन पार्ट आहेत नावाला फर्स्ट इज जीनस सेकंड इज स्पिसीज जीनस इज नाऊन आणि नाव नसल्यामुळे तो नेहमी कॅपिटल लेटरमध्ये स्टार्ट केला जातो आहे ते पहिलं ना पार्ट नावाचं पहिलं पार्ट इट ऑलवेज स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर मग सेंटेन्सच्या मध्ये जरी आपण ते नाव लिहायचं आहे तर आपण त्याला नेहमी कॅपिटल लेटरने स्टार्ट करणार ओके द स्पीसीज नेम इज ॲडजेक्टिव यू नो द ॲडजेक्टिव विच प्रोव्हाइड

प्रिंटेड इन इटॅलिक फॉन्ट जेव्हा प्रिंटेड मटेरियल आहे तुम्ही तुमच्या बुक्समध्ये जर बघितलं तर हे नावं इटॅलिक फॉन्टमध्ये यूज के लिहिले जातात आणि जर हँड रिटर्न आहे जर आपण तुम्ही तुम्ही जर तुमच्या नोटबुक्समध्ये हे नावं लिहिताल ते जे त्यावेळेस तुम्ही त्याला अंडरलाईन करणार अंडरलाईन पण कसं करायचं आहे तर हिअर इज मेन्शन द रूल सेपरेटली म्हणजे दोन्ही पार्ट सेपरेटली अंडरलाईन झाले पाहिजेत ओके वॉट इज द नेक्स्ट रूल द नेक्स्ट रूल एव्हरी पार्ट ऑफ नेम हॅज मिनिमम थ्री अँड मॅक्झिमम थर्टीन लेटर्स किती शब्द पाहिजेत तर प्रत्येक पार्टला जिनस आणि स्पिसिज हे दोन्ही नाव पार्ट करता मिनिमम तीन आणि मॅक्झिमम थर्टीन लेटर्स यूज केले जाऊ शकतात त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त श लेटर्स यूज करून ते नाव तयार नाही करता येत द नेक्स्ट रूल द नेम ऑफ द ऑथर इज ऑल्सो रिटन इन सम प्लांट्स ऑथर ऑथरचा शब्द इथं आहे तो सायंटिस्ट ज्यांनी ते नाव प्रोव्हाइड केलं आहे के किंवा त्या प्लांटला डिस्कवर केलं आहे त्या सायंटिस्टचं नाव पण काही वेळा त्या नावां नावांबरोबर ॲड केलं जातं आहे हे ना सायंटिस्टचं नाव आयदर इन फुल फॉर्म पूर्ण नाव लिहिलं जातं आहे किंवा फक्त त्याचे इनिशियल फॉर एक्झाम्पल लिनियस लिहायचं आहे तर फक्त एल लिहिलेलं असेल आहे ना हे मेन्शन केलं जातं आहे दॅन द नेक्स्ट रूल नो जेनेरिक नेम कॅन बी सेम जेनेरिक नेम म्हणजे जीनसचं नाव कधीही दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सेम नसते, आहे पण स्पिसीजचं नाव सेम असू शकतंय नेहमी असते असं नाही आहे असू शकते, कॅन बी द इम्पॉर्टंट टर्म इज कॅन बी असू शकते म्हणजे काय सांगितलं पण जीनसचं नाव कधीही सेम नसणार पण स्पिसिजचं नाव सेम असू शकते ओके okay. देन वॉट इज द नेक्स्ट जसं आपल्या सगळ्यांना बरेचशी नावं असतात तुम्हाला सगळ्यांना पण बरेचशी नावं असतात असतात पण आपलं एकच नेम पॉप्युलर असते किंवा त्या नावाला आपली त्या नावाने आपली ओळख असते तसंच ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची नावं प्रोव्हाइड करताना पण बरेचसे ऑथर त्यांनी आपली आपली नावं त्याला सजेस्ट केलेले असतात आणि त्या नावामधला जो फर्स्ट सजेस्टेड नेम असतो आहे तो त्याच्याकरता कन्सिडर केला जातो आहे ओके येस सो दीज आर द रूल्स अँड नाव वी ऑब्झर्व सम एक्झाम्पल्स द फर्स्ट एक्झाम्पल ॲपिस मेलिफेरा ॲपिस मेलिफेरा बीचं सायंटिफिक नेम आहे हेलिएंथस एनस सनफ्लावरचं सायंटिफिक नेम आहे मॅन्जिफेरा इंडिका एल मँगोचं सायंटिफिक नेम आहे ॲज अ डिरेक्टा इंडिका दिस इज द सायंटिफिक नेम ऑफ नीम कम अगेन ॲपिस मेलिफेरा इज हनीबी हॅलिएंथस एनस सनफ्लावर मॅनजिफेरा इंडिका एल Is mango as a indica is neem. Okay. With this example, we revise the rules once again. Which rules which are given by Carl Linnaeus and rules are mentioned in his book Species Plantarum. This nomenclature system is scientific name or Binomial nomenclature system. Okay, let's revise the rules with this first example Apis mellifera. This is the scientific name of honeybee. Apis is the name of genus, and mellifera is the name of species. And this, all these examples, as you are observing, every name has two parts. The first rule was Every name has two parts. First part is genus in every name, and the second part is representing the species. Okay. Pahilanium. What was the next uh, rule? The rule was the first name means the name of genus always starts with capital letter. Just observe in all these examples. The first letter is capital letter and the second part of name which is species name is starts with small letter. Okay. Then the next rule. If it is in printed material always written in italic font but if it is in handwritten the names are underlined separately as you are observing in all this four example every word is underlined separately right then the next rule what was that the name of genus is never similar but the name of species can be in this two example just observe

कि ऑथर च नाव का ही जागे वेन्शन के ऑथर जस हा एक्जाम्पल मदे एस जीनस इंडिका एसपीसीज एंड दिस एल इज रिप्रेजेंटिंग द नेम ऑफ ऑथर लिनियस ओके देन द लास्ट रूल वॉज वॉट एवरी नेम है

फॉर इच पार्ट फॉर नेम ऑफ जीनस इज वन पार्ट अँड नेम इज स्पिसीज इज अन अदर पार्ट पूर्ण एकत्र नाही है ना दुसरा पॉईंट आपण एक आणखी ऑब्झर्व करता तुम्ही जीनस आणि स्पीसीजच्या नावाच्यामध्ये गॅप दिली जाते ह्या दोन्ही नावाला एकत्र जर तुम्ही मेन अंडरलाईन केलं तर इट शूड बी रॉंग hmm? सो अंडरलाइन कस पाइजे तो सेपरेटली अंडरलाइन हो राइट दिस इज साइंटिफिक नेम्स देन वॉट इज द पॉजिटिव पॉइंट्स और मेरिट्स ऑफ दिस नॉमिनक्लेचर सिस्टम दिस नेम्स डज नॉट क्रिएट एनी कन्फ्यूजन कहीं प्रकार से कन्फ्यूजन नहीं है का कन्फ्यूजन नहीं है कारण दीज नेम्स आर यूनिवर्सली एक्सेप्टेड पूर्ण यूनिवर्समें नाव प्रचलित हा नावानी ओख है एंड इट प्रोवाइड सम ऐडिशनल इन्फॉर्मेस फॉर एग्जाम्पल इन दिस टू टर्म्स इंडिका इट प्रोवाइड द इन्फॉर्मेस दैट दीज आर इंडियन वेराइटीज ओके सो दिस इज नॉमेनिकलेचर सिस्टम टुडे वी ऑब्जर्व वर्नेक्युलर नेम एंड साइंटिफिक नेम्स ओके थैंक यू